महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियों का जायजा लेने पहुंचे केंद्रीय चुनाव आयोग से कांग्रेस ने पुलिस महानिदेशक रश्मि शुक्ला को हटाने की मांग की। कांग्रेस ने आयोग को सौंपे पत्र में रश्मि शुक्ला को विवादास्पद अधिकारी बताते हुए कहा कि चुनाव निष्पक्ष संपन्न कराने के लिए उन्हें पद से हटाया जाए। तक्रार आमची काही नाही। आम्ही खरतर या राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या संदर्भात ते आमची तक्रार होती की कारण त्यांची मुदत संपली आहे आणि मुदत संपल्यानं या संपलेल्या अधिकाऱ्यास राज्याच्या पोलीस प्रमुखाच्या पदावर बसवणं किंवा ठेवणं हे निवडणुकीसाठी उचित नाही, कारण मुदतवाढ देणारं सरकार त्यांचा कशाही पद्धतीनं राजकीयदृष्ट्या विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अडचण ठरू नये आणि उद्या आचारसंहितेच्या दृष्टीनं निवडणूक लागल्यानंतर त्या पदावर बसलेली व्यक्ती ही मुदतवाढ दिलेली नसावी हे आमची स्पष्टपणे मागणी होती। म्हणून निवडणूक आयोगाकडे यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशी मागणी काँग्रेस। निवडणूक आयोगाने नाराजी देखील व्यक्त केली की मुख्य सचिवांनी निवडणूक पूर्व बदल्यांचा अहवाल दिला नाही, काय वाटतं? नाही नाही, हे सगळंच घोळ आहे। कोण कोणाचा पायपोस्ट कोणाच्या पायात नाही, सगळं नियमबाह्य आहे। सरकार नियमबाह्य, त्यांचं काम नियमबाह्य, ते ठेके नियमबाह्य आहे, बदल्या नियमबाह्य चालले। नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी नागपूर ग्रामीण यांनी 100 बदल्या आत्ता केल्या, त्यातील 50% बदल्या अशा आहेत की 6 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्षभर कोणी अधिकार दिला इतक्या मोठ्या बदल्या करायचा? आणि आपण त्यांच्या मना आणि हे IPS अधिकारी इतके मला वाटतं मिंदे झाले, हे महाराष्ट्रानी काही अधिकारी सर्व नाही हे महाराष्ट्र बघतो आहे। तुमची एक तो त्या वर्दीची आन बान शान हे वेगळी होती, पण ते महाराष्ट्रात आता आम्हाला वेगळं बघायला मिळतो आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असं मी मानतो। राजकोटच्या बंगल्यासाठी 100 कोटीचा एक